नमस्कार, मी रिधिमा रिधिमाज डिलाइट्सच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. आज आपण घरच्या घरी पास्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी गव्हाच्या पिठापासूनच बनवणार आहोत आणि पास्ता मशीनशिवाय. तुम्ही पास्ता बऱ्याच प्रकारचा खाल्ला असेल, त्यातलाच एक फारफले नावाचा प्रकार बघणार आहोत आपण. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करा. गव्हाच्या पिठाचा पास्ता बनवण्यासाठीचं साहित्य बघून घेऊया. एक कप गव्हाचं पीठ, एक्स्ट्रा गव्हाचं पीठ घेतलं आहे डस्टिंगसाठी, आणि पाणी. आता आपण पीठ मळून घेऊया. पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे. मीठ आणि तेल नाही घालायचं आहे आपल्याला, कारण मीठ मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतं, मग आपल्याला हे पास्ता स्टोअर नाही करता येणार जास्त दिवस. अगदी घट्ट गोळा तयार करायचा आहे आपल्याला. आपलं पीठ मळून झालेलं आहे, हे बघू शकता. असा घट्ट गोळा हवा आहे आपल्याला. अगदी कमी पाण्यामध्ये मळला आहे मी. आता हे आपण रेस्टला ठेवून देऊया एक 5 मिनिटं. डो रेस्ट करून 5 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण एकसारखे गोळे तयार करून घेऊया. चार गोळे तयार झालेले आहेत. छोटे छोटे गोळे तयार करायचे, म्हणजे आपल्याला ते लाटताना पातळ लाटता येतील, कारण एकदम पातळ लाटायचे आहेत आपल्याला हे. आता आपण पास्ता करून घेऊया. त्यातला एक गोळा घेऊया. पास्ता रोल करण्याआधी किचन काउंटर क्लीन करून घ्यायचं आहे. पीठ डस्ट करूया काउंटरवरती. गोळा घेऊया आणि आता हा गोळा लाटायचा आहे आपल्याला. हे बघू शकता इतकं पातळ हवं आहे आपल्याला. आता हे कट करून घेऊया. कटरने कट करून घेऊया. साइड्स पुन्हा आपण वापरू शकतो. अशा उभे काप करून घ्यायचे. त्यातला एक स्क्वेअर घ्यायचा आणि हाफ फोल्ड करायचा आहे असा. आणि मग नंतर हे जे साईड्स आहेत ते असे पिंच करायचे आणि हे ओपन करायचे. फाफले पास्ता तयार आहे. पास्ता बऱ्याच प्रकारचे असतात, बऱ्याच वेगवेगळ्या आकाराचे असतात. अजून एक दाखवते. हाफ फोल्ड, मग बाहेर फोल्ड करायचं आणि पिंच करायचं. हाफ फोल्ड, बाहेर फोल्ड, पिंच. आता बाकीचे करून घेऊया. आपला फाफले पास्ता तयार झालेला आहे. तुम्ही हे फ्रेशही यूज करू शकता. रेड सॉस पास्ता किंवा व्हाईट सॉस पास्ता बनवू शकता, किंवा मग तुम्ही हे उन्हात वाळवू शकता आणि अगदी 4-5 महिने स्टोअर करू शकता. हे स्टोअर करताना एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा, पण काळजी घ्या की हे एकदम कडक वाळलेले आहेत, नाहीतर मग मॉइश्चर पकडून हे खराब होतील. तर रेसिपी जरूर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करा.